नमस्कार. सुजाण पालकत्वाच्या ह्या सिरीजमध्ये पहिल्या दिवशी, पहिल्या शनिवारी आपण लेबलिंग विषयी बोललो, दुसऱ्या शनिवारी आपण जबाबदारीपूर्ण वर्तनाविषयी बोललो, आज आपण अनुकरण याविषयी बोलणार आहोत. अनुकरण म्हणजे इमिटेशन. आपण सर्वच अनुकरण प्रिय असतो. छान दिसावं, छान बोलावं याकरता आपण धडपडत असतो. आपण फॅशन शो बघतो, नवीन सिनेमा आला की नटनट्यांचं ड्रेस, त्यांचं बोलणं, ह्या सगळ्याचं अनुकरण करतो. ते आपले लाडके हिरो हिरोईन्स असतात. पण पालक मित्र मैत्रिणींनो, आपल्या मुलांसाठी त्यांचे आई वडीलच हिरो हिरोईन असतात. त्यामुळे ते आजी आजोबांशी कसे वागतात, शेजाऱ्यांशी कसे वागतात, एकमेकांशी कसे वागतात, घरात येणाऱ्या नोकरांशी कसे वागतात, पाहुण्यांशी कसे वागतात, पाहुण्यांच्या समोर कसे वागतात आणि पाहुण्यांच्या मागे त्यांच्याविषयी काय काय बोलतात, अशा प्रत्येक प्रसंगात आईबाबांचं वागणं कसं असतं याचं बारीक अवलोकन किंवा ऑब्झर्वेशन मुलं करत असतात. सतत वाचत असणाऱ्या पालकांची मुलं वाचनप्रिय असतात. सतत टी व्ही बघणाऱ्या पालकांची मुलं टी व्ही वेडी होतात. आणि पालक मुलांनाच दोष देतात मुलंसारखे टी व्ही बघतात म्हणून. भजन कीर्तन आरती ज्या घरात होते ती मुलं साहजिकच देवप्रिय होतात, मृदुभाषी होतात. ज्या घरात पालकच उच्च रवात सतत बोलत असतात ती मुलं भांडखोर होतात कदाचित. त्यामुळे आपल्या प्रत्येक कृतीचं अवलोकन मुलं करत असतात हे पालकांनी निश्चित जरूर लक्षात ठेवावं. त्यामुळे आपली मुले सुजाण नागरिक बनावी असं जर आपल्याला वाटत असेल तर पालकांनीच आपलं वर्तन अनुकरणीय ठेवलं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट याची अनुभूती फक्त लवकुशांच्या बाबतीतच नाही तर आपलीही बाळ लवकुश. त्यामुळे पालक मित्र मैत्रिणींनो, मुलांनी कसं वागावं असं वाटतं तुम्हाला? 100% आपलं अनुकरण करावं असं वाटतं? तर आपलं वर्तनही तसंच असावं, नाही का? धन्यवाद. संस्कृती संवर्धनच्या या सुजाण पालकत्व किंवा ह्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला तुम्ही शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.